समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय, ज्यात 6 जणांचा मृत्यू झालाय. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000+ अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. जालन्यातल्या कडवंची गावाजवळ 2 कारचा हा अपघात झालाय. 4 जण यामध्ये गंभीर जखमी आहेत. नागपूरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर हा अपघात झालाय. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. अधिक अपडेट या संदर्भातली आपल्याला देत आहेत आपले प्रतिनिधी रवी मुंडे. रवी, भीषण अपघात काय नेमकी माहिती? अजिंक्य काल 11:30 सुमारास नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या कारची रॉंग साईडने येणाऱ्या म्हणजे कडवंची जवळच जोरदार अपघात झाला. समोरासमोर हा अपघात झालेला आहे. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारमधील 6 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. 4 जण जखमी आहेत. 4 एकाची प्रकृती सुद्धा रात्री नाजूक सांगितली जात होती आणि त्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. इतर 3 जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. रॉंग साईडनं येणाऱ्या कारचं नेमकं कारण कळलेलं नाही. त्यांच्यामध्ये ते इंधन भरण्यासाठी ती कार येत होती. मात्र पोलीस याचा तपास करत आहे. काही स्थानिक ठिकाणचीच ही कार असल्याची माहिती मिळत आहे. नागपूरहून जी कार आलेली होती त्या कारमधील 4 प्रवाशांचा मृत्यू झालाय. तर समोर ज्या कारवरती अपघात झालेला आहे त्यातील 2 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. एकाची प्रकृती नाजूक आहे आणि समृद्धी महामार्गावरती अशा प्रकारचा भीषण अपघात झाल्याने हळहळ व्यक्त होते. ठीक आहे रवी, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.